Jai Satguru Maitrinino, kesehat, mesta atna, temi pemestahi. Nature Blog Recipe, ya channel war tum so mana pason swagat. Maitrinino, az banonar ahe mi sapudana khir, uposachi khir, kyasathi sakar ghetleli ahe, kaju badam, tyachyanantar jayfal ghetlela ahe, don teen velcha he kutun ghenar ahe, dudh pan ithe garam karun ghetlela ahe side la. Maitrinino, ithe एका पातेल्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेला आहे पाणी आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे पाणी इकडे गरम ठेवायचं आहे आणि दूध सुद्धा आपल्याला गरमच करून घ्यायचं आहे गार दूध घालायचं नाही इथे काजू बदाम मी बारीक कुटून घेतलेले आहेत जाडसर पाहू शकता तुम्ही आणि वेलची पूड पण करून घेतलेली आहे पाणी आपलं मस्तपैकी गरम झालेला आहे पाणी गरम झाल्यानंतर इथे आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे जो आपण खिचडी सारखा खिचडीसाठी भिजवतो तसाच भिजवलेला आहे आणि त्यातूनच मी एक वाटी काढलेला आहे आता मैत्रिणींनो गरम पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा असा शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आणि सारखा सालवत राहायचा आहे हे पहा मस्त फुललेला आहे आपला साबुदाणा आणि खूप छान लागते ही खीर तर मैत्रिणींनो मस्त आपला साबुदाणा इथे शिजलेला आहे आता इथे घालणार आहे मी दूध तर तुम्ही पाहू शकता इथे मी दूध घातलेला आहे दुधाने छान घट्टपणा पण येईल आणि खूपच भारी लागते खायला आता आपण साबुदाणा शिजून घेतलेला आहे त्यामुळे आपल्याला जास्त काही शिजवायची गरज नाहीये आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया साखर आपल्या आवडीनुसार आपल्याला घालायची आहे वेलची पूड काजू बदाम घातलेला आहे आता आपण छान ढवळून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपली खीर तयार झालेली आहे आता अशी उकळू द्यायची आहे खीर आपली थोडी घट्ट होईल आणि मस्तच खायला लागते तर तुम्ही पाहू शकता इथे एकच नंबर आपली खीर तयार झालेली आहे मैत्रिणींनो गरम गरम सुद्धा खायला खूप छान लागते मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हा नवीन जर कोणी असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मैत्रिणींनो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जा धन्यवाद